हा जनतेचा आवाज आहे. मोर्चा जरी भारतीय जनता पक्षाने काढला तरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे लोक आहेत ते समस्त संभाजी नगरवासी आहे. हा जन आक्रोश मोर्चा आहे. जनतेचा हा असंतोष आहे आणि हा असंतोष जे काही राज्य करते त्यांच्या विरोधामध्ये हा असंतोष आहे. मला असं वाटतं या मोर्चाची दखल घेऊन या राज्य सरकारनं देवेंद्रजीच्या काळात जी 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली होती तिला त्वरित मान्यता देऊन कामाला सुरुवात करावी. उत्स्फूर्त गर्दी झाली या मोर्चामध्ये, त्याच्याबद्दल काय सांगा? लोक स्वयंस्फूर्तीने आलेले दिसत आहेत मोर्चा. हा मी सांगितलंय की नेतृत्व फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते करतायत, परंतु मोर्चामध्ये आलेले जे आहेत ते समस्त संभाजीनगरवासी आहे. महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय, कारण याची जळ महिलांनाच पोहोचती. घर काम त्यांना करावं लागतं, घरामध्ये पाणी त्यांना आणावं लागतं. 5-5 किलोमीटर जाऊन जर पाणी भेटत नसल तर या महिलाशिवाय कोण येणार मोर्चामध्ये? शिवसेनेचे काही लोक गस्त घालत होते आमदार आणि म्हणले होते काही जर दुर्घटना घडली तर आम्ही सज्ज आहोत. या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही. दुर्घटनेची वाट त्यांनी पाहू नाही. दुर्घटना घडन ती सत्ता परिवर्तनाची दुर्घटना घडन त्यांच्या दृष्टीनं. हा मोर्चा केवळ आणि केवळ पाण्यासाठी, दुर्घटना घडण्यासाठी. मोर्चानंतर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतो? मोर्चानंतर याला उत्तर दिलं पाहिजे शिवसेनेनं की पाणी पुरवठा योजना मंजूर करून संभाजीनगर वासियांना पाणी दिलं पाहिजे. हा त्याच्यावरचं उत्तर आहे. आंदोलन असंच पाणी मिळेपर्यंत सुरू राहील का सर्वसामान्य औरंगाबाद? आता हा विषय पाण्याचा भाजपनं हातात घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा कधी अशा प्रकारचा संघर्ष करण्याची पाळी येईल तेव्हा भाजप हा संघर्ष सतत चालू ठेवेल. ही जी गर्दी पाहून शिवसेनेला धडकी बसली असेल? शिवसेनेला धडकी आज नाही, 8 दिवसापासून बसली. लोकांचा प्रतिसाद पाहून आणि मोर्चानंतर तर झोपणार नाही आज रात्रभर. आमचा आजचा मुद्दा सत्ता परिवर्तनाचा नाहीये, आमचा आजचा मुद्दा पाणी मिळालं पाहिजेचा आहे. काय असणार आहे यापुढे, कसं आंदोलन बघू, सरकार काय स्टेप घेतय त्याच्यावर आमची पुढची दिशा ठरन. राजकारण आहे असं सांगितलं जातं तुमच्या? आम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करत नाही. त्यांनी याचं उत्तर द्यावं की 8 दिवसाला जर पाणी मिळत नसेल 8 दिवसापर्यंत आणि त्याचा जर आवाज आम्ही उठवत असेल याला जर ते राजकारण म्हणत असेल तर मला असं वाटतं त्यांचा दृष्टिकोन चांगला नाही. शक्ती आता काही कुठल्या निवडणुका नाही, शक्ती प्रदर्शन. जनभर शिवसेनेचे नेते आहेत, आमदार आहेत इथल्या जनतेनं, तरी पाणी प्रश्न का? या जिल्ह्यानं शिवसेनेला आमदार दिलेत, या जिल्ह्यानं शिवसेनेला महापालिका दिली आणि असं असताना सुद्धा जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.